नमस्कार, आपण पाहत आहात शौर्य मराठी। जळगाव जिल्ह्यात शुक्रवारी झालेल्या दमदार पावसानंतर यावल तालुक्यातील भोटेक परिसरात उडीदची पेरणी सुरू झाली आहे। गेल्या काही दिवसांपासून पावसाने दांडी मारल्याने शेती कामे खोळंबली होती। दरम्यान शुक्रवारी जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शेती कामांना सुरुवात झाली आहे। शुक्रवारी यावल तालुक्यात 17.5 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे। पावसाळा झालेला आहे, थोड्या प्रमाणात पेरणी चालू आहे। आता आमची उडदाची पेरणी चालू आहे। उडदाचं पीक हे साधारणतः 2.5 महिन्यामध्ये 2 महिने